Hello everyone, in today's session we will also continue with the speed and velocity, and today's topic is numerical related to speed and velocity. So first example, if a motor vehicle covers 100 meter in 6 seconds, what is the speed of the vehicle in kilometer per hour? आता इथे आपल्याला मोटर व्हेकल आहे, त्याने 100 मीटर डिस्टन्स कव्हर केलेलं आहे 6 सेकंदामध्ये असं दिलेलं आहे, तर त्याची स्पीड किती असं विचारलेलं आहे. गिव्हन डेटा d इज इक्वल टू 100 मीटर, त्याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं, तर मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1000 ने आपण भागतो. सो 100 डिवाइड बाय 1000 केलं तर आंसर किती येईल, 0.1 किलोमीटर येईल. त्यानंतर t इज इक्वल टू 6 सेकंद दिलेलं आहे, 6 सेकंदला आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, 36 ने भागावं लागेल. सो 6 डिवाइड बाय 3600 इज इक्वल टू 0.0167 अवर्स. तर हे किलोमीटर मध्ये अवर मध्ये आहे. आता स्पीड विचारलेली आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय असेल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असा फॉर्म्युला. व्हॅल्यूज पुट करूयात. सो एस इज इक्वल टू 0.1 डिवाइड बाय 0.00167. भागाकार केल्यानंतर उत्तर मिळतं 59.88 किलोमीटर पर अवर. म्हणजेच त्या मोटर व्हेकलची स्पीड किती होती, 59.88 किलोमीटर पर अवर एवढी होती. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, बॉडी ए इज मुव्हिंग विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड टुवर्ड्स द ईस्ट, अँड अनदर बॉडी बी इज मुव्हिंग विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड टुवर्ड्स वेस्ट. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विल बी. इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी की एक जी व्हेकल आहे ए, तर ती ईस्ट म्हणजे पूर्वेकडे जात आहे आणि बी वेस्टला जात आहे म्हणजे पश्चिमेकडे जात आहे, तर त्या दोन्हीची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असं त्यांनी विचारलेलं आहे. आता व्हेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड आहे, व्हेलॉसिटी ऑफ बी इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंदच आहे. त्यांची आपल्याला रिलेटिव्ह काढायची, जर रिलेटिव्ह काढायची असेल अपोजिट डायरेक्शनला असतील दोन्हीही तर त्यांचा आपण ऍडिशन करतो, आणि जर सेम डायरेक्शनला असेल तर सबट्रॅक्शन करतो. आता इथे एक बॉडी पूर्वेकडे जात आहे, दुसरी पश्चिमेकडे, म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेने जात आहेत, त्यामुळे आपण त्यांची बेरीज करतो. सो व्ही आर इज इक्वल टू व्ही ए प्लस व्ही बी. व्हॅल्यूज पुट करू, व्ही ए आणि व्ही बी ची 20 20, सो 20 प्लस 20 किती आलेलं आहे, 40. सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए अँड बी इज 40 मीटर पर सेकंड असेल. एक्झाम्पल नंबर 3, A 150 meter long train will cross an electric pole with a speed of 50 by 3 meter per second in dash dash dash. तर याचा अर्थ काय की 150 मीटर लांबीची ट्रेन आहे, तिला एक इलेक्ट्रिक पोल क्रॉस करायचा आहे, तर तो इलेक्ट्रिक पोल क्रॉस करत असताना तिची जी स्पीड आहे तर 50 बाय 3 आहे, तर तो इलेक्ट्रिक पोल पास करण्यासाठी तिला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. तर गिव्हन काय, तर स्पीड आहे आपल्याकडे 50 बाय 3 मीटर पर सेकंड. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की तिला किती वेळ लागणार आहे. तर ही इलेक्ट्रिक आपल्याला ट्रेन दिसत आहे आणि हा इलेक्ट्रिक पोल आहे, तर हा इलेक्ट्रिक पोल हिला क्रॉस करायचा आहे. आता हे इलेक्ट्रिक पोल क्रॉस करायचा म्हणजे हिला किती डिस्टन्स पार करावं लागेल, जेवढे याची लांबी आहे ट्रेनची तेवढंच डिस्टन्स तिला पार करावं लागेल. म्हणून इथं आपण डिस्टन्स घेतलेला आहे 150 मीटर घेतलेला आहे, आणि आता टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला काय असेल आपल्याकडे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर टी इज इक्वल टू 150 डिवाइड बाय 50 बाय 3. आता हे भागिले मधलं जे 3 आहे तर ते गुणिले मध्ये जाईल, म्हणजे टी इज इक्वल टू 150 इंटू 3 डिवाइड बाय 50. हे झिरो कॅन्सल होऊन जाईल आणि 5 ने 15 ला 3 चा भाग असेल. सो 3 गुणिले 3 किती येणार आहे, 9. सो टी इज इक्वल टू 9 सेकंड येईल. म्हणजे तो इलेक्ट्रिक पोल क्रॉस करण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागणार आहे, तर तो असेल 9 सेकंड. देअर फॉर द ट्रेन रिक्वायर्स 9 सेकंड टू क्रॉस द पोल. एक्झाम्पल नंबर 4, अ कार विथ 700 मिलीमीटर डाया टायर इज ट्रॅव्हलिंग ॲट 75 किलोमीटर पर अवर, कॅल्क्युलेट द रिव्होल्युशन पर मिनिट ऑफ टायर्स. आता इथे एक कार आहे, त्या कारचे जे टायर आहे तर त्याची डायमीटर दिलेली आहे 700 मिलीमीटर, तसंच त्याची स्पीड जी आहे ती दिलेली आहे 70 किलोमीटर पर आवर, आणि त्याचे आपल्याला रिव्होल्युशन पर मिनिट कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे एका मिनिटामध्ये ते टायर किती वेळा फिरते हे आपल्याला
कैलकुलेट करायचं आहे। तर अगोदर सुरुवातीला गिवन डेटा लिहून घेऊयात। सो डी इज इक्वल टू 700 मिलीमीटर म्हणजे 0.7 मीटर असेल ते। त्यानंतर स्पीड दिलेली आहे 75 किलोमीटर पर आवर दिलेली आहे। आपल्याला नंबर ऑफ रिव्होल्यूशन कॅल्क्युलेट करायचे। आता ते टायर एका मिनिटामध्ये किती वेळा फिरतं हे कसं कॅल्क्युलेट करता येईल, तर त्यासाठी आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की जर एकदा टायर फिरलं तर ते किती डिस्टन्स कव्हर करतं, नंतर एका मिनिटामध्ये ते किती डिस्टन्स कव्हर करेल, आणि त्याच्यावरनं मग आपण सांगू शकतो की ते किती वेळा फिरत आहे ते। आता ते कॅल्क्युलेट करूयात। आता आपण असं म्हणलं की 60 मिनिटमध्ये ते 75 किलोमीटर जात आहे, इथं स्पीड दिलेली आहे 75 किलोमीटर पर आवर, त्याचा अर्थ काय की ते 1 तासामध्ये 75 किलोमीटर अंतर कव्हर करतं। त्यामुळे आपण इथे घेतले की 60 मिनिटमध्ये ते 75 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करतं, तर मग एका मिनिटामध्ये किती करेल त्याला आपण डी असं घेतलं। मग डी इज इक्वल टू काय येईल, 1 × 75/60। कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर आलेला आहे 1.25 किलोमीटर। म्हणजेच एका मिनिटामध्ये ते टायर किती डिस्टन्स कव्हर करत आहे, तर 1.25 किलोमीटर। आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की एक वेळेस जेव्हा टायर फिरतं तर ते किती डिस्टन्स कव्हर करतं। त्यासाठी आपण काय केलं की ह्या डिस्टन्स जे आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं अगोदर, की डी इज इक्वल टू 1250 मीटर असं केलं। सो देअरफोर द कार कव्हर्स 1250 मीटर इन 1 मिनिट, म्हणजे एका मिनिटामध्ये तिची कार आहे तर ते 1250 मीटर अंतर कव्हर करते। आता तुम्ही जर बघितलं, आता हे इथे दाखवलेलं आहे अॅनिमेशन मध्ये, बघा हे सर्कल इथे जर आपण तोडलं त्याला आणि त्याला जर आपण पसरवलं तर हे काय होईल, तर पेरिमीटर ऑफ सर्कल ती किती असते, 2πr किंवा पाय डी असते। सो पी इज इक्वल टू 2πr इंटू इज इक्वल टू पाय डू, म्हणजे जर एक वेळा टायर फिरलं तर ते किती अंतर कव्हर करणार आहे, तर त्याच्या परिमिती एवढं। तर त्याची परिमिती कॅल्क्युलेट करूया। सो पी इज इक्वल टू 22/7 × 0.7, हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे। कॅल्क्युलेट केल्यानंतर आन्सर मिळालेला आहे 2.2 मीटर, म्हणजे टायर एकदा फिरलं तर ते किती अंतर कव्हर करतं, 2.2 मीटर। सो 2.2 मीटर इज 1 रिव्होल्यूशन। जर 2.2 मीटर म्हणजे 1 रिव्होल्यूशन असेल तर 1250 मीटर म्हणजे किती, त्याला एन असं आपण मानलेलं आहे। आता एन इज इक्वल टू कॅल्क्युलेट करूयात, 1250 × 1/2.2। तर अप्रॉक्सिमेटली आपल्याला ते आन्सर मिळतं 568 आरपीएम, म्हणजेच एका मिनिटामध्ये ते टायर किती डिस्टन्स किती वेळा फिरत आहे, तर 568 वेळा फिरत। एक्झाम्पल नंबर 5, अ बॉडी विथ अ इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ 12 मीटर पर सेकंड विथ अन ऍक्सलरेशन ऑफ 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हाऊ मच डिस्टन्स विल इट कव्हर इन 6 सेकंड। इथं काय म्हणलेलं आहे की एक बॉडी जी आहे तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे 12 मीटर पर सेकंड आणि ऍक्सलरेट होते 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी। सो हाऊ मच डिस्टन्स इट विल कव्हर इन 6 सेकंड, मग ती 6 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल असं त्यांनी विचारलेलं आहे आपल्याला। सो यू इज इक्वल टू 12 मीटर पर सेकंड, ए इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड टी इज इक्वल टू 6 सेकंड। आता हा जो रेट आहे म्हणजे ऍक्सलरेट होण्याचा तो युनिफॉर्म आहे, त्यामुळे इथे आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशनचा यूज करावा लागेल। सो एस इज इक्वल टू UT + ½ AT² आपल्याला हे एस ची व्हॅल्यू म्हणजे हे जे डिस्टन्स आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। व्हॅल्यूज पुट करूयात, एस इज इक्वल टू 12 × 6 + ½ × 10 × 6² कॅल्क्युलेट करूयात, हे किती येईल, 12 × 6 = 72 येईल। आता इथे 2 ने 10 ला भाग घातला तर 5 चा भाग बसला आणि 6 चा वर्ग 36, 5 × 36, 5 × 36 केलं तर ते 180 येईल आणि हे 72। आता दोन्हीची बेरीज केली, बेरीज केल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे, 252 मीटर, म्हणजे ते जी बॉडी आहे तर ती 6 सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करते, 252 मीटर। एक्झाम्पल नंबर 6, बॉडी फॉल्स फ्रीली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी फ्रॉम अ हाईट ऑफ 200 मीटर, फाइंड आउट द टाइम टेकन फॉर इट टू रीच द ग्राउंड अँड इट्स वेलॉसिटी वेन इट स्ट्राइक्स द ग्राउंड। इथे दिसत आहे तुम्हाला ही इनिशियल पोझिशन आहे ग्राउंड पासून, ही 200 मीटर हाईट वरती। आता इथून जरी आपण बॉडी सोडली तर जेव्हा इथं ग्राउंडला टच होईल तर त्यावेळेला त्याची काय व्हेलॉसिटी असेल,
आणि ह्या इनिशियल पोझिशनपासून फायनल पोझिशनपर्यंत पोहोचण्यासाठी तिला किती वेळ लागेल हे ते विचारलेलं आहे. सो एच इज इक्वल टू 200 मीटर. देन जेव्हा हे इनिशियल पोझिशनला इथे असेल बॉडी, तर त्यावेळेला त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे तर ती 0 असेल. आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. आता हे व्हर्टिकली बॉडी मूव होत आहे टुवर्ड्स द अर्थ, त्यामुळे आपल्याला काय करायचंय की युनिफॉर्मली जे ऍक्सलरेटेडचे जे इक्वेशन्स आहेत, इक्वेशन्स ऑफ मोशन, ते यूज करावं लागेल इथे. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gh. आता यू ची व्हॅल्यू जर ठेवली 0, तर रिमेनिंग काय राहील, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gh. व्हॅल्यूज पुट करूयात. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 × 9.81 × 200. कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू येईल 3924. याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. स्क्वेअर रूट काढल्यानंतर व्हॅल्यू किती आलेली आहे, 62.64 मीटर पर सेकंड. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी जी असेल ज्यावेळेला ती बॉडी स्ट्राईक होईल ग्राउंडला, तर त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती असेल, 62.64 मीटर पर सेकंड एवढी असेल. त्यानंतर आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करूयात. व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. सो व्ही ची व्हॅल्यू पुट करूयात, यू ची व्हॅल्यू 0 आहे. सो व्ही इज इक्वल टू जी टी. व्हॅल्यूज पुट केल्या, व्ही ची व्हॅल्यू 62.64 इज इक्वल टू 9.81 × t. सो टी इज इक्वल टू 62.64 / 9.81. हा त्यांचा भागाकार केला तर उत्तर किती आलेलं आहे, 6.38 सेकंड. म्हणजे जवळपास 6 सेकंद किंवा 7 सेकंद असं आपण म्हणू शकतो त्या बॉडीला ग्राउंड वरती पोहोचण्यासाठी. एक्झाम्पल नंबर 7. अ बॉडी इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड अँड रायजेस टू अ हाईट ऑफ 10 मीटर. कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी विथ विच द बॉडी वॉज थ्रोन अपवर्ड्स. तर तुम्ही जरी बघितला तर बॉल तर काय केलेला आहे, वरती फेकलेला आहे. किती, 10 मीटर. त्या इथे जातो आणि एका क्षणासाठी तो थांबतो आणि नंतर तो पुन्हा परत येतो. तर आता त्यांनी काय विचारलेलं आहे की आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे इनिशियल, की ज्या व्हेलॉसिटीने तो बॉल वरती फेकला गेलेला आहे ते कॅल्क्युलेट करायचे. तर जेव्हा आपण हा बॉल फेकतो त्यावेळेला काय होते, का हाईट वरती तो जातो, तिथे थांबतो, म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी काय असते, 0. आता आपल्याला त्याची इनिशियल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. तर दिलेलं काय, यू इज इक्वल टू हाऊ मच हे करायचे आपल्याला, आणि व्ही इज इक्वल टू 0 आहे. हा फॉर्म्युला यूज करूयात. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh वापरावं लागेल, कारण हे आपण अपवर्ड दिशेने, म्हणजे पृथ्वीची जी ग्रॅव्हिटीची दिशा आहे तर टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी सेंटर न फेकता ते अपोजिट टू ग्रॅव्हिटी सेंटर आपण त्याला फेकत आहे, त्यामुळे आपल्याला ते हे मायनस चिन्ह घ्यावं लागेल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh असेल. व्ही ची व्हॅल्यू पुट केली तर ती 0 आहे, म्हणून आपण लिहू शकतो यू इज इक्वल टू अंडर रूट 2gh. म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू 2gh असं लिहिलं, त्याचं वर्गमूळ काढलं ते येईल यू इज इक्वल टू अंडर रूट 2gh. व्हॅल्यूज पुट करूयात, यू इज इक्वल टू अंडर रूट 2 × 9.8 × 10. आता यांचा गुणाकार केला तर तो किती आला, 196. 196 चं वर्गमूळ काढलं तर ते किती येईल, 14. म्हणजे तो जी व्हर्टिकली जी फेकलेली बॉडी आहे तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, तर ती आहे 14 मीटर पर सेकंड. तर अशा प्रकारे आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी हा पोर्शन कंप्लीट केलेला आहे. सो थँक्यू ऑल ऑफ यू.